रामकृष्ण हरी, पुन्हा एकदा मी संतोष चौधरी कॅमेरामन पत्रकार आमचे कांता मुंडे यांच्या समवेत हसराई चॅनलच्या माध्यमातून, खरं तर या अगोदर आपण हसराई चॅनलच्या माध्यमातून आपण श्रावणी सोमवारचे रस्सेश्वर असेल, खारेश्वर असेल, त्याच्यानंतर गुरुसुंदीचं आपलं सिद्धेश्वर मंदिर असेल, चांभारलीचं मंदिर असेल, पाताळेश्वर असेल, असे अनेक व्हिडिओ आपण टाकलेले आहेत आणि त्या व्हिडिओंवर अतिशय चांगल्या पद्धतीने व्ह्यूवर्स आहेत. त्यानंतर सबस्क्रायबर एका महिन्याच्या आत मला वाटते 550 वरती सबस्क्रायबर झालेले आहेत. असंच प्रेम आमच्यावर करत राहा आणि या रसायनी परिसरातील चांगले चांगले जे ठिकाणं आहेत किंवा चांगले चांगले राजकीय पुढारे असतील, चांगले चांगले उद्योगपती असतील, अशांच्या समाजसेवक असतील, अशा व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्कीच आम्ही, आपलं प्रेम जर असं राहिलं तर आम्ही नक्कीच आपल्यापर्यंत टाकत जाऊ. आणि आज आपण वाशिवली या गावामध्ये आलेलो आहोत, वडगाव ग्रामपंचायत वाशिवली परिसर वाशिवली गावामध्ये आपण आलेलो आहोत, जिथे पाताळगंगा नदी आपण पाहतो, चंद्राकृती आणि शंकराचं सुंदर मंदिर आहे, पानेरकर विद्यालय आहे आणि तिथले आमचे जे माजी सैनिक 18 वर्ष त्यांनी देशासाठी सेवा केलेली आहे, आमचे मेजर प्रवीण एकनाथ पाटील यांच्या घरी आज आपण आलेलो आहोत. तर त्यांचं खरं तर या थेटभेट या मुलाखतीमध्ये मी प्रवीणजी आपलं स्वागत करतो की आपण आज आम्हाला या ठिकाणी वेळ दिलेला आहेत. जय हिंद. प्रवीण पाटील, वडगाव ग्रामपंचायत वाशिवलीचं मी राहणारा आणि आता मला 2 वर्ष रिटायर झाली. मी बॉम्बे इंजिनियरमध्ये आर्मीमध्ये 18 वर्ष सर्व्हिस करून रिटायर झालेलो आहे. प्रवीणजी, खरं तर आपलं जे प्राथमिक शिक्षण आहे, प्राथमिक शिक्षणाला सुरुवात आपण कुठून केलीत? माझं प्राथमिक शिक्षण पारनेरकर महाराज विद्यालय वाशिवली येथे शिक्षण झालं आणि 12वीपर्यंत माझं शिक्षण तिथेच झालं आणि पुढचं सिनियर कॉलेजचं शिक्षण ASC कॉलेज पनवेलला झालं. हां, आपलं प्राथमिक शिक्षण मला वाटतं पानेरकर महाराज विद्यालय वाशिवली इथेच झालेलं आणि ASC कॉलेजमध्ये, त्यानंतर पुढे आपण आपलं कॉलेजचं जे शिक्षण आहे उच्च शिक्षण आपलं ASC कॉलेज पनवेल या ठिकाणी झालं. कारण परंतु आपल्या परिसरामध्ये जर आपल्या रसायनी पाताळगंगा या परिसराचा आपण जर विचार केला तर आपल्या परिसरातील जी तरुण पिढी आहे सहसा घरून गावातून बाहेर जायला मागत नाहीत कुठेही आणि ही सैनिक म्हणजे भारत देशाची सेवा करण्याचा हा जो वसा आहे किंवा ही स्फूर्ती आपल्याला कोणाकडून मिळाली? माझ्या कॉलेज पिरियडमध्ये चालू असतानाच, मी 13वीला असताना माझे खारपाड्याचे मामा लागतात यशवंत घरात म्हणून, त्यांनी सुरुवातीला मला चालना दिला की ते स्वतः रिटायर आहेत, त्यावेळेस ते म्हणाले तुला इंटरेस्ट असेल तर तू प्रयत्न कर. तेव्हा मग मी त्यापासून त्या गोष्टीच्या मागे लागलो, ध्यास घेतला. आपल्या शिक्षण घेऊन आपल्या इंडस्ट्रियल एरियामध्ये इथे नोकरी करण्यापेक्षा आपण काहीतरी स्वतःची वेगळी छाप निर्माण करायची, त्याच्यामुळं मी माझी मानसिकता बनवली आणि आपल्याला काहीतरी वेगळं बनायचं आहे, आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून द्यायची. मी त्या विषयात मग इंटरेस्ट घेऊ लागलो आणि तिथून मी माझे अभ्यास, शारीरिक शिक्षण वगैरे मी स्वतः घरी करू लागलो आणि मग माझ्या कुटुंबियांनासुद्धा सांगितलं की मला काहीतरी वेगळं बनायचं आहे, आपल्या परिसरामध्ये मला काहीतरी वेगळी ओळख निर्माण करायची. त्यावेळेस कुटुंबियांनासुद्धा मी त्या दृष्टीने मानसिक तयार केलं आणि त्यांचेसुद्धा मी प्रोत्साहन घेत राहिलो. तूच आहेस, मीच आहे माझ्या जीवनाचा, असं म्हणा तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि स्वतःचं जीवन घडवण्यासाठी खरं तर त्यांनी हे धाडस केलं. मी जर म्हणेन आपल्या परिसरात रत्नागिरी जिल्ह्याचा आपण विचार केला तर त्या प्रत्येक गावातील प्रत्येक एक एक घरामध्ये एक एक सैनिक आहेत आणि अशा वेळेस आपल्या परिसराचा आपण विचार केला, या रासायनिक परिसराचा आपण विचार केला तर असे कमी आहेत की ज्यांनी देशासाठी सेवा केलेली आहे किंवा सैनिक क्षेत्रामध्ये गेलेले आपले तरुण, त्याच्यामध्ये मला वाटतं प्रवीण पाटील अतिशय चांगलं काम त्यांनी घेतलेलं आहे. आणि असं खरं तर ज्यावेळेस तुम्ही हा निर्णय घेतला की देशसेवा आपल्याला करायची आहे आणि सैनिक भरती आपल्याला सैनिक भरतीमध्ये आपल्याला जायचं आहे, तर अशा वेळेस जे तुमचे पिताश्री आहेत गाडे अभ्यासक आहेत वारकरी संप्रदायाचे, बऱ्याच ठिकाणी मंदिरं असतील जिथे वारकरी संप्रदायाचा कोणताही कार्यक्रम असेल तिथे ते उपस्थित असतात आणि बराचसा अभ्यास आहे त्यांचा वारकरी संप्रदायाचा, ते एकनाथजी पाटील साहेब आणि तुमचे मातोश्री किंवा घरातील जे भाऊ आहेत तुमचे यांचा सपोर्ट कशा पद्धतीने मिळाला? सुरुवातीला म्हणजे मी या क्षेत्रात पदार्पण करणार असं समजल्यानंतर त्यांना थोडं वाईट वाटलं आणि मानसिकदृष्ट्या कोणी ते तयार नव्हते. त्याच्यानंतरसुद्धा मी माझा इंटरेस्ट मला ते काही करायचंच आहे ह्या दृष्टीने मग जेव्हा मी त्यांना मानसिक तयार केलं
त्यावेळेस एकच शब्दात मी म्हणालो त्यांना की माया माणसाला कमजोर बनवते, तर मला या क्षेत्रात जायचंच आहे. त्यावेळेस काही दिवसांनी त्यांचं सगळ्या माझ्या कुटुंबियाचं सुद्धा मला भरभरून प्रोत्साहन मिळालं. एक एक परीक्षा कसं शिक्षण शारीरिक शिक्षण प्रशिक्षण हे पूर्ण करत करत मला एक एक परीक्षा तू पास करत जा असं मला त्यांनी दरवेळी माझे हौसला अफजाई केला. माऊलींनी म्हटलेलंच आहे की आपुली आहिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचं हरिक वाटे देवा. आणि अशा कुटुंबामध्ये आपण जन्माला आलात, संस्कार अतिशय चांगले तुमच्या आईवडिलांचे तुमच्यावर आहेत, भाऊ आहेत, दोन कन्याही मला वाटते तुम्हाला आहेत, जुळीचे आहेत त्याही. म्हणजे असं म्हणतात की अन्नदान, नेत्रदान आणि कन्यादान, दोन कन्यादान तुमच्या हातून होणार आहेत. आणि ज्यावेळेस सगळ्यांना घरच्यांचा तुम्हाला सपोर्ट मिळाला, तुमचे खारपाड्याचे तुम्ही मामा यशवंत मामा घरत यांचा तुम्ही उल्लेख केलात या निमित्तानं, तर त्यानंतर पहिल्यांदा तुम्ही ट्रेनिंग कुठे घेतलात किंवा भरती कुठे झालात? माझं रोजचं स्वतःचं प्रशिक्षण हे जे पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी मला जसं सांगितलं होतं अलिबागला भरती होती, तर 2002 एंडिंगपासून मी माझी भरतीचं जेवढी काय प्रोसिजर ती पुरी केली आणि 2019 भरती झालो. आणि मला पहिलं ट्रेनिंग सेंटर तिथून मुंबईवरून पहिलं ट्रेनिंग सेंटर मिळालं ते म्हणजे इंजिनियर आर्मीचं इंजिनियर जे डिपार्टमेंट आहे पुण्याला, तिथे मी विश्रांतवाडी दिघीला माझं ट्रेनिंग सेंटर मिळालं, तिथून माझं ट्रेनिंग सुरू झाली. तेव्हा माझं सैनिकी कारकिर्दीचं सगळं माझी जी घरची दुनिया होती ती सगळी संपून माझ्या एका आयुष्याची नवी माझा पर्व सुरू झाला. गे माये भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि ना आरतीला हे चंद्र सूर्य तारे. आणि या भारत मातेच्या रक्षणासाठी प्रवीण पाटील यांनी खरं तर सुरुवात केली आपल्या ट्रेनिंगच्या काळामध्ये. खरं तर तुम्ही प्रवीण, खरं तर आम्ही मिलिटरीचं नाव काढलं की आम्ही घाबरतो, म्हणजे तिथे पळायला लावतात, धावायला लावतात, स्विमिंग हे ते कर्नल कमांडर तिथले सगळी मंडळी. आणि आम्हाला तर असं वाटतं की म्हणजे नुसतं नाव काढलं तरी आम्हाला असं वाटतं नको. तर अशा वेळेस तुमची ही ट्रेनिंग वगैरे कशा पद्धतीनं पार पडली? जसा माझा ट्रेनिंग पिरियड सुरू झाला आणि जसे आम्ही ट्रेनिंग सेंटरमध्ये इन झालो, तर त्यावेळेस आपलं अगोदरचं आयुष्य, अगोदरच्या सवयी आपल्या सिव्हिलप्रमाणे एवढा काय शिस्त किंवा कसं चालायचं, कसं बोलायचं, कसं उभं राहायचं या गोष्टीचं काही आम्हाला नव्हतं. त्यामुळे प्रत्येक वेळी आम्ही आमच्या इन्स्ट्रक्टरकडून कमांडरकडून आम्ही पनिशमेंट घेत असत. तर जसजसे दिवस वाढू लागले तर पाठीमागं माझ्या गावाचा माझा सर्व अपेक्षा होत्या, माझ्या नातेवाईकांच्या आईवडिलांच्या कुटुंबियांचे माझ्यामागे आशीर्वाद होते, माझ्या मित्रांच्या माझ्याकडून अपेक्षा होत्या. आणि दुसरी गोष्ट माझी स्वतःची मानसिकता होती की मला ह्या गोष्टीत आपल्याला मानसिकता शारीरिकदृष्ट्या आपल्याला तयार व्हायचंच आहे, कारण हा जो आपल्या वेगळा क्षेत्र मिळाला ते नशिबाच्या गोष्टी, आईवडिलांचे गावकऱ्यांचे त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद, त्याच्यामुळं धीरे धीरे जसं त्या भागात गेल्यानंतर अगदी वेगळ्याच दुनियात आलो की काय असं वाटायचं, कारण तिथलं ती ट्रेनिंग तिथला जो इन्स्ट्रक्टर लोकांचा धाक होता आणि जे आम्हाला पनिशमेंट वगैरे असायची खूप हार्ड असायची. तर त्यावेळेस नंतर जसं प्रशिक्षण घेत जसं शारीरिकदृष्ट्या एकदम तयार झालो त्यामुळं नंतर त्या गोष्टीची सवय पडून गेली. आणि मग ऊन वारा पाऊस त्याच्यात आमची कुठल्याही वातावरणात कसल्याही ठिकाणी रात्री अपरात्री आमची ट्रेनिंग असायचीच. त्यावेळेस मात्र आम्हाला कधी भूक लागली किंवा अंग दुखतंय किंवा काय, ही आमच्या जे शरीराचे लाड आहेत ह्या सवयी आमच्या मनातून निघून गेल्या. दूध मागोंगे तो खीर देंगे और काश्मीर मागोंगे तो चीर देंगे असं म्हणत हे सगळे आपले सैनिक देशाच्या सीमेवर लढत असतात. आणि आमचे प्रवीणजी पाटील यांना आपण विचारूया की सुरुवातीला तुम्ही जे भरती झालात आणि त्यातून पुढचा प्रवास कुठल्या कुठल्या सीमेवर तुम्ही होतात हे जर आम्हाला सांगितलं किंवा अनुभव तर अतिशय चांगलं होईल. हो नक्कीच. जशी 2 वर्षाची माझी पुण्याला ट्रेनिंग संपून आम्ही शस्त्रास्त्र कशी हाताळणी करायची, मिलिटरीच्या हेवी व्हीकल्स कशा इक्विपमेंट कशा हाताळायची, व्हीकल्सचा त्या ऑपरेट कसे करायचे, दुसरे जे आपले लढाईचे इक्विपमेंट आहेत ते कसे ऑपरेट करायचे, एक्स्ट्रा तुम्ही कुठल्याही वातावरणात कुठल्या एरियामध्ये कसं तुम्ही स्वतःला सक्षम ठेवाल
ह्या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण घेतल्यानंतर माझं पहिली माझ्या रेजिमेंटमध्ये पोस्टिंग झाली ती पंजाब चंदीगडला. तिथे चंदीगडनंतर मला राजस्थान बॉर्डर, जैसलमेर बॉर्डर, जोधपूर, काश्मीरला, पुन्हा इकडे सिक्कीम, बिहारमध्ये, तमिळनाडू, हैदराबाद आणि मध्ये मध्ये काही पिरियड्स माझे महाराष्ट्रामध्ये सुद्धा गेले. असं जवळजवळ पूर्ण इंडिया मला माझ्या पोस्टिंगमध्ये जवळजवळ इंडिया कवर झालेली आहे. माता आणि माती, खरं तर या दोन शब्दांमध्ये वेलांटीचा फरक आहे. परंतु माता म्हटलं तर खरं एक जन्म देते आणि एक कुशीत घेते, आणि जी कुशीत घेते ती भूमाता, आणि त्या मातेच्या रक्षणासाठी खरं तर सगळी स्वप्न, सगळं मित्र गाव सोडून पूर्ण देशाच्या सीमा पातळ्यांवर फिरलेले आमचे प्रवीण पाटील, राजस्थान असेल, काश्मीर असेल, आता त्यांनी सांगितलं चंदीगड असेल, आणि अशा सगळ्या देशाच्या सीमांवर रक्षण करत असताना खरं तर अशी एखादी चकमक किंवा एक मोठी अशी लढाई किंवा असं तुमच्या बाबतीत असं कुठे घडलं का? हो, काश्मीरमध्ये असं म्हणजे काउंटर इन्सर्जन्सी असं वातावरण कधी कुठल्या टायमाला संकट ओढवेल असं काही ठरलेलं नसतं, आणि तुम्हाला प्रत्येक वेळी तत्पर राहणंच आहे. तुमचे जे इक्विपमेंट्स आहेत ते तुम्हाला तयार ठेवणंच आहे ज्या कुठल्या, आणि दुसरी गोष्ट तिथे कुठल्या टायमाचं कुठलंच शेड्यूल नाही आहे. कुठल्याही टायमाला रात्री अपरात्री तुम्हाला जा मिलिटन्सी सर्चिंगसाठी जावं लागते, कारण ती ड्युटीज तशी आहे. आपल्याला आपल्या देशासाठी जे देशाच्या विरोधक कारवाई करण्यासाठी देशात दहशतवाद किंवा जरा वातावरण अलर्ट करण्यासाठी जे डिस्टर्ब करण्यासाठी ज्यांचा जो हेतू असतो त्याच्यासाठी ती लोक कार्यशील असतात, जेणेकरून यांचं देशातलं वातावरण डिस्टर्ब राहावं. तर आपल्याला देशाची शांतता कायम ठेवण्यासाठी आणि आपल्या नागरिकांना रात्रीची शांत झोप असावी म्हणून जे सैनिक अहोरात्र 24 तास जे बॉर्डरवर आणि आतल्या एरियामध्ये जे चौकस असतात, तर त्याच्यासाठी आपल्याला तयार राहावं लागतं आहे. आणि काश्मीरमध्ये अशा चकमकी अधूनमधून होत असतात की तिथून मिलिटन्सी ट्रेस पासिंग झाली तर कुठल्या वेळेस काय चकमक घडेल, आणि माझ्याबरोबरसुद्धा असा एक 2-3 वेळा अनुभव आलेले आहेत की आम्ही ड्युटीवर ऑन ड्युटी असताना तिथे मिलिटन्ससाठी अशी चकमक उडाली, आणि आम्ही म्हणजे नावाला 2 दिवसासाठी गेलो होतो सर्चिंगला, पण आम्हाला तिथे आठवडाभर थांबावं लागलं. आम्ही जे आमच्याकडचं 2 दिवस म्हणून जे जेवण खाऊन होतं ते संपूर्ण आम्ही फेकून दिलं, पण नंतर अचानक परिस्थिती ओढवली, आम्ही ते जेवण फेकलेलं जेवण रात्रभर जंगलातून शोधून कसं आम्ही ते दिवस काढले. तर असे वेळ तिथे खूप वेळा येत असते, म्हणून आपण फायरिंगच्या टायमाला तिथे मिलिटंट वगैरे खूप फायरिंग चालू होती, आणि त्यावेळेससुद्धा खूप गंभीर परिस्थिती झाली होती. माझ्याबरोबर राहिलेला माझा साथीदार, माझा सैनिक भाऊ, एक मुस्लिम आणि एक नागपूरचा संतोष कुमार, म्हणजे एक सांगायचं उदाहरण की अशी काही वेळा खूप काश्मीरमध्ये चकमकी होत असतात. त्यातलाच एक हा भाग म्हणजे ही दोन माझे सैनिक भाऊ ज्यावेळेस आम्ही ड्युटीवर तिथे सर्चिंगला असताना त्यावेळेस चकमक उडाली, आणि माझ्याबरोबरचे हे दोघे भावांना त्यावेळेस ते त्यांना तिथे गोळी लागली आणि माझे दोन्ही सैनिक भाऊ हे शहीद झाले. तर त्यांची एक आठवण माझी जागृत झाली अशी की माझ्याबरोबर राहिलेली आम्ही एका ताटात जेवलेलो आणि माझ्यासमोर ते दोन माझे सैनिक भाऊ शहीद झाले. त्यातलाच एक काश्मीरचाच प्रसंग. दुसरा एक चांगला प्रसंग म्हणजे मला त्या ड्युटी दौरान अमरनाथ यात्रेची सेवा, त्या तिथल्या येणाऱ्या भाविकांची सेवा करण्याचा मला मौका मिळाला. 2.5 महिने मी तिथे अमरनाथला सुद्धा होतो. त्यावेळेस त्या येणाऱ्या भाविकांसाठी सगळं अमरनाथला सर्व पहाडींचा डोंगरांचं गस्ती करणं, तिथला एरिया प्रोटेक्ट करणं आणि त्या भाविकांना सुद्धा काही सेवा प्रदान करणं हा एक सेवेचा सुद्धा त्यातलाच एक मोक्याचा एक भाग होता. म्हणजे खरं तर आपली मुलाखत थेट भेट या कार्यक्रमात अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू होती, परंतु अशी वेळ आली
की काश्मीरमध्ये जी चकमक झाली आणि आपले जे बिहारचे जे आपल्या बटालियनमध्ये होते रेजिमेंटमध्ये मुरत सलीम आणि संतोष कुमार जे नागपूरचे जे तुमचे साथीदार होते आणि दोघेही शहीद झाले असं म्हणतात की रडणारं कोणी असेल तर तुमच्या मरणाला अर्थ आहे, रडणारं कोणी असेल तर तुमच्या मरणाला अर्थ आहे आणि रडणारं कोणी नसेल तर तुमचं मरणही व्यर्थ आहे। आणि या शहीद झालेल्या त्या दोन जवानांच्या आठवणींनीच पाणी आलेलं आहे खरं तर प्रवीणजी यांच्या डोळ्यांमध्ये, मातोश्री आमचे एकनाथ पाटील साहेब आमच्याही, खरं तर आम्ही भाऊ झालो की असे प्रत्येकाचे आई वडील घरी असतात, त्यांची मुलंबाळ असतात, त्यांच्या बायका त्यांची वाट पाहत असतात आणि असे दोन साथीदार त्यांचे तरुण खरं तर धारातीर्थी पडले आणि त्यांना आपण या ठिकाणी आदरांजली वाहत आहोत या मुलाखतीच्या दरम्यान। त्यानंतर आपण विषय काढला तर अमरनाथ, अमरनाथ यात्रा, ज्या अमरनाथ यात्रेमुळे मालदोटे तिथले 5-10 हजार तरुण जे असतात ते घोड्यावर वगैरे भाविकांना नेत असतात, अशा वेळेस तिथले त्यांना तो रोजगार मिळत असतो आणि हे जे आतंकवादी असतात ते ही यात्रा उधळून लावण्याचा त्यांचा कट असतो, जेणेकरून हे सगळे जे तरुण आहेत ते बेरोजगार झाले पाहिजेत आणि मग ते सगळे अतिरेकी झाले पाहिजेत असा त्यांचा जो मनसुबा असतो। आणि तिथे मात्र -13 डिग्रीमध्ये मी बघितलेले, आम्ही तिथे गेलो होतो, म्हणजे तुमचे जे माजी सरपंच आहेत ज्ञानेश्वर मालकर, त्याच्यानंतर जे पिक्चर वगैरे आपले जे काढलेले सदानंद पाटील, गजानन मांडे, सुरेश म्हात्रे साहेब, हे सगळी मंडळी आम्ही समवत होतो। 15 दिवस काश्मीरमध्ये आम्ही गेलो होतो, आम्ही पिकनिकला गेलो होतो, तुम्ही तिथे देशाचं रक्षण करता, आम्ही पिकनिकला गेलो होतो, ती शिवलिंग आम्ही तिथे बघितलं होतं। अमरनाथला अर्धवट खरं तर चाललो आम्ही, माझी दमचक झाली, वजन मी कमी सांगितलं त्या घोडेवाल्यांना, खरं तर ते म्हणजे माफी मागतो त्यांची, 62 किलो वजन सांगितलं, माझं वजन 80 किलो होतं, परंतु घोड्यावर घेत नाहीत म्हणून मी वजन कमी सांगितलं त्यावेळेस। आणि त्यावेळेस आम्ही अमरनाथचं दर्शन घेतलं, आम्ही भगव्या टी शर्ट घातले होते, मागे जय महाराष्ट्र पनवेल असं लिहिलं होतं आणि तिथे असा अनुभव आला आम्हाला की जे तिथे सातारा म्हणजे महाराष्ट्रातले आपले जे सैनिक होते ते आम्हाला बघितले की त्यांना एवढा आनंद व्हायचा की आपल्या घरातलाच कोणतरी माणूस आला आहे, पनवेल वगैरे वाचलं की ते सांगायचे आम्ही कोल्हापूरचे आहेत, आम्ही साताऱ्याचे आहेत, मग आम्ही आमच्याकडचे लाडू वगैरे ते सगळे आम्ही त्यांना द्यायचो वगैरे, ते सगळे मिठ्या वगैरे आम्हाला मारायचे। आणि आम्हाला तेव्हा कळालं की इथे आपण नुसते बोलतो मिलिटरी वगैरे असं तसं, पण तिथे गेल्यानंतर आम्हाला फक्त तिथे त्या मंदिराजवळ शिवलिंगाच्या जवळ असं एक पाय वरती एक पाय खाली अशी परिस्थिती आमची तिथे होती आणि कधी एकदा आम्ही खाली येतोय अशी परिस्थिती आमची झाली होती। आम्ही सकाळी 6 प्रवास चालू केला आणि रात्री 8 का 9 वाजता आम्ही खाली तंबूमध्ये आमच्या आलो, जिथे तिथे लंगरही अतिशय चांगले असतात, लंगर म्हणजे 1-1, 2-2 कोटी ते खर्च एका महिन्यामध्ये तिथे करत असतात, बरेचसे दिल्ली वगैरे सगळी मंडळं असतात ती लंगर, आणि मोफत सगळ्यांना त्या लंगरमध्ये सगळी सेवा भाविकांची केली जाते असं अमरनाथही आम्ही बघितलेलं आहे। तर आता यानंतर मी तुला विचारेन की असं कधी झालं की सणासुदी आहेत, सण आहेत आपल्या इकडे, आपल्याकडची होळी आहे, आपल्याकडची दिवाळी आहे, तर रक्षाबंधन आहे, तर अशा वेळेस कधी घरची आठवणी वगैरे तिथे असताना आल्या का? हो, असे प्रसंग खूप आले आणि जसं असे कधी कधी असं वाटायचं की हटकून होतं की काय सुट्टी संपून आली आणि काही दिवसावरच सण आलेला असतो किंवा सण झाल्यानंतर आपण सुट्टीवर आलेलो असतो, असे प्रसंग झाले। आणि प्रत्यक्ष ड्युटीवर असताना सुद्धा तिथे गणपती आली, दिवाळी आला, दसरा आला आणि आपण मात्र तिथे हजर नाहीत, आपण इकडे ड्युटीवर आहोत, तर त्यावेळेस भावनिक वाटायचं खूप, पण मी स्वतःला सावरून घ्यायचो कारण तिथे माझ्या बटालियनमध्ये सुद्धा रेजिमेंटसुद्धा सण चांगल्या प्रकारे साजरे केले जातात, सुट्टी असायची आणि होळी असेल दिवाळी असेल त्याप्रमाणे तेथे सण त्या पद्धतीने आम्ही साजरे केले, पण घरचा प्रेम आठवायचाच, घरच्यांची सगळ्यांची आठवणी यायचीच, त्याच्यानुसार थोडंसं वाईट वाटायचं। प्रवीणजी, खरं तर आपण उच्च शिक्षित आहात, इतके कारखाने इंडस्ट्री जरी आपल्या जवळ आहे आणि तरीही सुद्धा तुम्ही हा मार्ग निवडला, देशभक्ती आपल्याला करायची होती, देशाची सेवा करायची होती आणि हा मार्ग आपण निवडला, 2002 आपण भरती झालात आणि त्यानंतर खरं तर आपण 28 वर्षाचे असताना म्हणजे 7 वर्ष तुम्हाला मिलिटरीमध्ये आर्मीमध्ये झाल्यानंतर 2009 आपलं लग्न झालं, जे कैलासवासी आता 1 मेला ज्यांचं देहांत झालं, वामन मुकादम वैकुंठवासी आणि त्यांची कन्या मोहिनी हिच्याशी आपला विवाह झाला। खरं तर बरेचसे अशी मंडळी आहेत का, आर्मी म्हटलं की
त्यांच्या धसका भरतो, म्हणजे आर्मीमध्ये असल्यामुळे आपली मुलगी द्यायची की नाही। परंतु प्रवीण पाटील यांनी आपल्या या परिसरासमोर एक चांगलं उदाहरण ठेवलेलं आहे की आदर्श आपल्यासमोर ठेवलेला आहे की आपल्याही परिसरातील आपण देशाची सेवा करू शकतो, मिलिटरीमध्ये आपण जाऊ शकतो, मेहनत करू शकतो जिद्दीने। आणि या जी आता ज्या मोहिनी वहिनी आहेत, तर वहिनींचं कधी असे का तुम्हाला ज्यावेळेस लग्न ठरलं त्यावेळेस थोडीफार अडचणी आल्या का? हो, त्यावेळेस नवीन लग्न आणि नवीन त्याच्यामुळं तिलासुद्धा हे दिवस म्हणजे एक आपलं सर्व अगोदर जमताना असं, हां त्यावेळेस लग्न जमताना सुद्धा काही लोकांचे असे थोडेसे स्पष्टीकरण आलं की किती दिवसांनी सुट्टी येईल, किती दिवसांनी किंवा अचानक काय ड्युटीवर ऑन ड्युटी असताना काय घटना घडली, तर त्यावेळेस मात्र माझे सासरे वामन मुकादम आणि सासूबाई नंदा मुकादम यावेळेस त्या लोकांनी मानसिकता ठेवली। आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या गावालासुद्धा वासुदेव बळवंत फडकेचा यांचा चांगला खूप इतिहास आहे त्या गावात, तोसुद्धा ऐतिहासिक गाव आहे, त्याच्यामुळे माझं भाग्य मानतो मी की मला त्या गावामध्ये मला माझं लग्न झालं। वाशिवली गावातील आमचे वीर प्रवीण पाटील 18 वर्षानंतर देशाची सेवा केल्यानंतर आता आज आपल्या परिवारासोबत आहेत। इथे आपण पाहतो त्यांचे पिताश्री एकनाथजी पाटील चांगले मृदुंगमणी आहेत, वारकरी संप्रदायाचे गाढे अभ्यासक आहेत, त्यांच्या मातोश्री आहेत। त्यानंतर त्यांची या दोन कन्या विधी आणि निधी जुळीचे आहेत, या दोन्ही कन्या जुळीचे आहेत। आणि त्यांच्या सौभाग्यवती मोहिनी ज्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके या गावातील मुकादम घराण्यातील आहेत, आणि प्रवीण पाटील यांच्या वहिनी म्हणजे त्यांचे जे बंधू आहेत महेंद्र, त्यांच्या सौभाग्यवती ज्या जनता विद्यालयामध्ये शिक्षिका आहेत, असा सोन त्यांचे महेंद्र त्यांच्या बंधूंची दोन मुलं नाव नितीन आणि जतीन आणि नेहा, अशी दोन त्यांची मुलं आहेत। असे अतिशय मोठा परिवार आहे, अतिशय आनंदाने आणि गुण्यागोविंदाने राहणारे हा परिवार आहे, एकत्र सगळे कुटुंब आहे। आणि या ठिकाणी मी ज्या त्यांच्या सौभाग्यवती आहेत मोहिनी, खरं तर छातीवर दगड ठेवून त्या 18 वर्षे त्यांनी काढले असतील ज्यावेळेस ते तिकडे सीमेवर असतील, आणि त्यांनाच आपण विचारूया की ज्यावेळेस ते तिकडे असायचे तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये इकडे काय चालायचं? मला अभिमान वाटतो का माझ्या पती देशसेवेसाठी त्यांनी 17 वर्ष आपल्या आयुष्यातली दिली, ज्या वयामध्ये मुलं खेळतात, हसतात, फिरतात, मुलं मित्रांबरोबर गप्पा मारतात, पिक्चरला जातात, ती मोलाची 17 वर्ष त्यांनी देशसेवेसाठी दिली, मला खरोखर त्यांचा गर्व वाटतो। आज आमच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झालेत, आनंदी आहे, आमचं सुखी कुटुंब आहे, याचं सगळ्याचं क्रेडिट मी माझ्या पप्पांना देते, ते आता इथे नाही आहेत, त्यांना जाऊन 3 महिने झाले, पण त्यांच्यामुळं मी हे दिवस बघते। खरं तर सलाम आहे त्या मुकादम परिवाराला ज्यांनी आर्मीमध्ये असलेले प्रवीण पाटील यांना आपली कन्या त्यांनी दान केली, आणि खरं तर 3 महिने झाले ते या जगामध्ये नाही आहेत आणि त्यांच्या आठवणी येतच राहणार। यानंतर आपण जे एकनाथ पाटील साहेब आहेत त्यांच्याकडे जाऊयात की त्यांचंही चांगला मार्गदर्शन, त्यानंतर त्यांचे चांगले संस्कार प्रवीण जी यांच्यावर होते आणि त्यामुळे ते या इथपर्यंत पोहोचले, तर त्यांनाच आपण विचारूया की कशा पद्धतीने आपण या गोष्टीला होकार दिला किंवा कशा पद्धतीने आर्मीमध्ये पाठवलं प्रवीणला? मला असं सांगावं असं वाटतं आहे, आता माझे मित्र परममित्र चौधरी हे आता मुलाखतीसाठी इथे आहेत आणि संतोष कांता, आणि त्यासाठी हे मी तर त्यांच्यासमोर हे आता असं कथन करू इच्छितो की ज्यावेळेस प्रवीण आर्मीत जाण्याचं त्यांनी इच्छिले त्यावेळेस थोडंसं मला मनावर जरासं दगड म्हणजे ठेवावं असं वाटलं, पण नंतर थोडंसं विचार करून पाहता आर्मी ड्युटी कशी असते काय असते याचा सगळा विचार विनिमय करून मी बराच विचार करून नकार देण्याच्या पण तयारीत होतो, पण त्याच्या मनाची हिय्या बघितली, त्याच्या मनाची परिस्थिती बघितली, त्याला देशसेवेसाठी जायचंच होतं, तसा माझ्या पाठीमागा माझा मोठा मुलगा होताच महेंद्र म्हणून, आज तो इथे नाही आहे बाहेर गेला आहे, तर त्याच्या मनाची ही तयारी पाहताना म्हटलं सगळेजण सगळे करत असतात, संसार करत असतात, कुटुंब पोसत असतात, काय ड्युटी करत असतात, नोकरी करत असतात, असं बरेच काय प्रत्येकाची एक धारणा असते, पण त्यांनी एक मनाचा तयारी दाखवली नाही बाबा मला देशसेवेसाठी जायचं, आणि मलाही ते स्वाभिमान अभिमान वाटला, आणि मला ह्या म्हणजे जनसेवेची समाजाची सेवा करायची मला मनापासून माझी पूर्वतयारी असायची,
आणि मला ती करावीशी वाटायचीच. तर जर माझा मुलगा माझ्या पोटी जर असं जन्माला आलेला आहे तर त्याची जर इच्छा आहे तर मग ती आपण का पूर्ण करू नये. सगळेच येतात ह्या जिंदगीमध्ये जीवनाला आलो तो एक दिवस 12वा ज्याचा झाला त्याचा 13वा ठरलेलाच असतो. एक दिवस हा मरणार असतो. मी सुद्धा झालो अन्य अन्य कोण असू दे सगळे मरायला आलेलेच असतात. मग जर देशासाठी सेवेसाठी जर असं होत असेल तर काय त्यात वेगळं विशेष असू दे आणि ती आपण त्याची तयारी ठेवली पाहिजे. त्या तयारीनुसार मी त्यांना तिथे पाठवलं आणि त्या पद्धतीने ते ते कार्य करून काम करून सगळ्या ह्या आमच्या परिसराचा आमच्या संतांचा आमच्या देवाचा आमच्या सगळ्या कुटुंबियांचा आमच्या ग्रामस्थांचा सगळ्यांचा आशीर्वाद भले तोही त्याच्याबरोबरचे काही गेले असं त्यांनी मगाशी थोडक्यात वर्णन केलंच. तसं त्यालाही माहिती होतं का आपला आज आहे उद्या नाही काय सांगू शकत नाही उद्या काय कसं होईल नो भरवसा. तर त्यांनी त्याचा मनाच्या हिया करून तो त्या पद्धतीने त्याने ते दिवस काढले कंठले. इथं ज्याचं वय होतं खेळण्या रांगण्याचं वेगळं काही करण्याचं पण तो नाही म्हणतो मला करायची देशसेवा करायची याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही हा त्याचा मनाचा ध्येय पाहून मी त्या विषयाला उत्स्फूर्त झालो आणि त्याला ते प्रोत्साहन दिले आणि त्या पद्धतीने तो वागला जगला. आमचे संस्कार आहेत. आमचे वडील पोलीस पाटील होते गावाची सेवा केली आणि माझीही ती अपेक्षा आहे. आपण मी थोडा समाजसेवक आहे आणि समाजसेवा करत असतो. थोडेसे मंदिर गावातले शाळा आहे ते कोण कुठल्या पदावर नाही पण मला मी करत असतो नेहमी करतोच आणि आपण आपल्या मुलांनी तेच करावं. जर पुढल्या होणाऱ्या भावी पिढीला त्याच्याकडून जर असं काही सहकार्य मिळत असेल किंवा त्याच्याकडून प्रोत्साहन मिळत असेल किंवा आपण मुलांच्यासाठी लोकांच्यासाठी काहीतरी आदर्श हा ठेवून जायला पाहिजे म्हणून हा आदर्श ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि माझ्याप्रमाणे तो वागला जगला मला याचा सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी लागावा झेंडा असा पुत्र एकनाथ पाटील साहेबांनी सांगितलं की असा पुत्र माझ्या पुढे जन्माला आला माझ्या कुटुंबाचा माझ्या गावाचा माझ्या तालुक्याचं नाव त्याने रोशन केलं. 17 वर्ष देशासाठी त्याने अर्पण केली चांगली सेवा त्याने केली असे चांगले आशीर्वाद त्यांनी त्याला दिलेले आहेत. आणि यानंतर त्यांच्या प्रवीणजी यांच्या दोन्ही कन्या 8 वर्षाच्या आहेत जुळीच्या आहेत आणि नावं पण अशी ते सुंदर ठेवलेली आहेत विधी आणि निधी. तर त्यांना आपण विचारूया की पप्पांनी पप्पांचे जे फोटो आपण बघतो डॅशिंग बंदूक बिंदूक तर तुम्हाला दोघींना काय वाटतंय त्यांनी हिरोसारखे एकदम दिसत आहेत तर तुम्हाला कसं वाटतंय? आमचं नाव विधीनिधी आहे. आम्ही फ्रेंडला आमच्या फ्रेंडला सांगतो की आमचे पप्पा फौजीमध्ये आहेत. आम्हाला खूप अभिमान वाटतो. वा वा या होती ही होती चिमुकली त्यांची विधी आणि निधी. आणि त्यांनाही बघा या वयामध्ये हे संस्कार त्यांच्यामध्ये भिनलेले आहेत. आणि असं म्हणतात ना की संस्कार आणि तुमच्या घरातील जे मोठ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असायला पाहिजे. आणि याही दोघी कदाचित मिलिटरीमध्ये जाण्याचे चिन्ह असू शकतात कारण आता मुली आपण बघतो 50% सगळीकडे दिसतात. आता आपल्या रायगड जिल्ह्याच्या ज्या कलेक्टर आहेत त्याही निधी चौधरी म्हणजे महिला आपल्या इथल्या पोलीस स्टेशनच्या तानवडे मॅडम म्हणजे अशा पद्धतीने यांचाही पुढे भविष्यामध्ये अशा घडाव्यात अशा आपल्या अपेक्षा आहेत. आणि आपण प्रवीणजी आपण बघितलं की सेवानिवृत्त आपण झालेत 31 जानेवारी 2019 आणि 1 तारखेला 1 फेब्रुवारीला आपण इथे कार्यक्रम ठेवला होता पानेरकर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये. आणि त्यावेळेस आम्ही तुम्ही मला तर येणार होते 5 वाजता आम्ही इथे 3 वाजताच येऊन बसलो होतो. 4चा टायमिंग दिला होता परंतु आम्ही इथे 3 वाजताच येऊन बसलो होतो. विष्णू पाटील ते पण आज आपल्यात नाही आहेत. त्यांच्या घरी आम्हाला त्यांनी नाश्ता वगैरे त्यावेळेस तिथे दिला होता. आणि त्यानंतर मग तुमच्या या प्रांगणामध्ये दानपट्यावरून तुम्हाला टाकी देऊन आपण दर्शन घेतलं. 5-10-12 गाड्या तुम्हाला आणण्यासाठी तिथे गेल्या होत्या. त्यानंतर वाशिवलीच्या या प्रवेशद्वारापासून ते शंकराच्या मंदिरापर्यंत या पारनेरकर विद्यालयापर्यंत आपली घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. आणि तिथे इतका मोठा कार्यक्रम झाला. 3-3 अँकर होते माझ्यासारखे टिके माळी त्याच्यानंतर दिलीप भोपी शिरडूनचे आणि मी स्वतः आणि अजूनही काही चांगले चांगले ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती या परिसरातील सगळे कीर्तनकार राजकीय क्षेत्रातील सगळी मंडळी एम के गडगे असतील कृष्णाशेठ पारंगे असतील संदीप मुंडे असतील बरेचसे जे मोठे मोठे सुरेश पाटील असतील सगळी मंडळी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथे तुम्हाला बघण्यासाठी म्हणजे एवढं जबरदस्त कार्यक्रम झाला होता. तर त्यावेळेस तुम्ही पण भाऊक झाले होते तर त्यावेळेचे थोडासा अनुभव सांगा. 2019 1 फेब्रुवारीला माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम विद्यालय वाशिवली पारनेरकर या ग्राउंडवर साजरा झाला. त्यावेळेस
माझ्या सगळे कुटुंब, माझे सगळे मित्र, माझे सर्व क्लासमेट्स आणि माझ्या सर्व गावकरी मंडळी यांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला. कारण त्यावेळेला आणि बाकी सर्व ज्यांना ज्यांना माहिती पडलं अशी सगळी व्यक्ती तिथं हजर होती. जवळजवळ 3,000-3,500 व्यक्ती हजर होती. तर हे जे त्यांचा दृष्टिकोन होता, ते वर्दीचा जो वर्दी आहे, वर्दीच्या प्रेमापोटी सगळे हजर झाले. आणि माझ्या भागामध्ये हा विषय खूप रेअर आहे. आणि ज्यावेळेस खुद्द प्रोग्रामची गोष्ट, तर त्यावेळेस संतोषदादा, टिकेमाळी आणि शिरडोनचे दिलीप भोपी असे चांगले नावाजलेले एरियात नावाजलेले अँकर्स उपस्थित होते. आणि तसेच राजकीय मंडळी तिथे हजर होते. आणि मला त्यावेळेस बाकी सगळे ज्या लोकांनी जे जे कार्यक्रम सादर केले, आणि त्यावेळेस मीसुद्धा खूप भावुक झालो होतो, भारावून गेलो होतो की असं कार्यक्रमाचं असं स्वरूप असेल मलासुद्धा कल्पना नव्हती. पण त्या कार्यक्रमाचा रूपरंग पाहून मीसुद्धा खूप भारावून झालो. आणि सगळ्यांच्या आता मी पुन्हा एकदा धन्यवाद बोलतो. धन्यवाद प्रवीणजी. आता एक प्रश्न तुम्हाला, म्हणजे ज्यावेळेस आता आपण 17 वर्ष तर सेवा केलेली आहे, आणि जर आणीबाणी वगैरे आली देशावर किंवा कुठलं संकट आलं, तर तुम्हाला परत बोलवण्यात आलं तर जाण्याची इच्छा आहे किंवा जावंच लागतं का, असं काय तुमचा नियम? प्रश्नच नाही. असं ज्यावेळेस आणीबाणी येईल किंवा काउंटर इन्सर्जन्सी असा काही वेळ येते किंवा हाय अलर्ट जेव्हा देशावर येते, त्यावेळेस आम्हाला सेवानिवृत्त जेवढे सैनिक आहेत, तर एक जुना व्यक्ती म्हणून त्या त्या क्षेत्रातले ते नावाजलेले, अनुभव घेतलेले ड्युटीचा, त्या लोकांना पुन्हा बोलवतात. आणि माझी मानसिकता अजूनही मी मानसिकता ठेवलेली आहे की तो नियम म्हणून नाही, पण माझी स्वतःची मानसिकता आहे की मला असं पुन्हा वेळ आली तर मी स्वतःहून जाणार, व्हॉलंटिअर जाणार. बघा, त्यांच्या प्रवीणजी यांच्या रक्तात आता देशसेवा भिनलेली आहे. अजूनही त्यांची, त्यांना त्यांनी सांगितलं की जर बोलवणं आलं तर न म्हणजे काही म्हणजे अडचण नाही, आता मी तिथे पोहोचणारच. आणि जायची अजूनही त्यांची इच्छा आहे. अजूनही शत्रूंना, त्यांना बऱ्याचशा शत्रूंना धडा शिकवायचा आहे असं म्हणतात. कर चले हम फिदा जान हे वतन साथियो, अब तुम्हारे हवाले हे वतन साथियो. आणि आज अतिशय एक वेगळी मुलाखत आपण या ठिकाणी घेतलेली आहे. खरं तर बऱ्याच सगळ्यांचे डोळे पाणवलेले आहेत ज्या प्रवीणजी यांचे 17 वर्षाचा आपण अनुभव पूर्ण देशातला आपण बघितला, आणि आज त्यांनी आपल्याला या ठिकाणी वेळ दिला. असेच या प्रवीणजीला एक शेवटचं विचारेन की आताची जी जवान पिढी आहे, आताची जी पिढी आहे, त्यांच्यासाठी एक शेवटचा आपण संदेश द्यावा. धन्यवाद आश्रय चॅनल. कारण आपल्याला धन्यवाद असा की आपल्या माध्यमामुळे मला आता एका वेळेला समक्ष एवढ्या तरुण पिढीसमोर मला असा संदेश द्यायला मिळतो आहे की आपण आता तरुण पिढीने स्वतः फिजिकल फिटनेस वाढवावा, आपली अभ्यास वाढवावा, की ज्याच्यामुळे तुम्हाला मिलिटरीमध्ये, पोलीसमध्ये, म्हणजे इतर जे काही सरकारी नोकऱ्या आहेत, की ज्याच्यामुळे तुमचं स्वतःचं तुम्हाला प्रतिष्ठा आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता येईल. कारण आपला भाग हा संपन्न आहे, मुंबई एरियाजवळ, इंडस्ट्रियल एरियाजवळ, पण वेगळ्या क्षेत्रात आपलं तरुण पिढी कुठे धजावत नाही आहे. तर मी त्या क्षेत्रातून आलो आहे म्हणून मी त्यावेळेस माझी मानसिकता होती की मी शहीद झालो तरी माझं नावच निघणार, आणि ड्युटीवरून आलो तरी मी त्या सेवा पूर्ण करून आलो आहे असंच निघणार. त्याच्यामुळं आपणसुद्धा ह्या अशा वेगळे क्षेत्र निवडावे. शिक्षण तर आहे आपलं, तर आपण वेगळं क्षेत्र निवडून आपली स्वतःची वेगळी प्रतिष्ठा निर्माण करा. दिवस सगळेच जातील, सगळे कठीण दिवस जातात, ठीक आहे, पण आपण इथे राहून आपण जे नॉर्मल रुटीन चालू आहे त्याच्यापेक्षा काहीतरी आपण काहीतरी वेगळी ओळख निर्माण करावी आपण, असा माझा आपल्याला एक संदेश आहे. जय हिंद. आज सोनियाचा दिन, आज अमृते पाहिला, अतिशय आनंद झाला. संपूर्ण देशाची आर्मीची माहिती मिळाली. काही असे चित्तथरारक प्रसंग आपल्याला प्रवीणजी यांच्या मुखातून ऐकायला मिळाले, जिथे डोळ्यात पाणीही आलं. 1-2 मित्र त्यांचे शहीद झाले, बरेचसे असे जवान शहीद झाले असतील, त्या सगळ्यांना मानाचा मुजरा. आणि असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ जर पाहिजे असतील, आता आपण पाहिलं की
या आसराई चॅनलला गोखले मॅडम ज्या कीर्तनकार आहेत रोह्याला राहतात परंतु त्यांचा माहेर गुळसुंद आहे आणि त्यांनी चांगले या ठिकाणी सांगितलेलं आहे की रोह्यामध्ये पण अशी चांगली ठिकाणं आहेत, तुम्ही तिकडे या. त्यांचं आमंत्रण नक्कीच आपण स्वीकारू आणि या आसराई चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करा आणि असेच आपल्या रसायनी परिसर असेल, तालुका असेल, जिल्ह्यातले चांगले चांगले ठिकाणं चांगल्या चांगल्या व्यक्तींपर्यंत तुम्हाला आम्ही नक्कीच घेऊन जाऊ. धन्यवाद.